नमस्कार आरोग्य संदेशा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे फ्रेंड्स प्रत्येकालाच आपला चेहरा निथळ डागविरहित आणि सुंदर दिसायला आवडतं मग ते स्त्री असो किंवा पुरुष परंतु सध्याच्या या धावपळीमुळे प्रदूषणामुळे आणि इतरही अनेक कारणांमुळे आपल्या चेहऱ्याची ओरिजिनल चमक ही कमी होत चालली आहे परंतु फ्रेंड्स घरात असताना घराबाहेर पडताना आणि बाहेर असताना जर योग्यरित्या आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली तर आपला चेहरा सुंदर गोरा आणि चमकदार राहण्यास नक्कीच मदत होते चला तर मग आपल्या चेहऱ्याची गेलेली चमक परत आणण्यासाठी आणि आपला चेहरा कायम गोरा सुंदर व तेजस्वी दिसण्यासाठीचा अतिशय गुणकारी घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत तर फ्रेंड्स या उपायासाठी आपल्याला लागणार आहे बेसनपीठ जवळपास कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी बेसनपीठ हे अत्यंत गुणकारी असून प्रत्येक त्वचेला उजळण्यासाठी फ्रेश दिसण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर करण्यासाठी या बेसन पिठाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो असे हे बेसन पीठ आपल्याला साधारणपणे एक चमच घ्यायचे आहे याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी या ठिकाणी एक चमच बेसन पीठ घेतलेले आहे आता यामध्ये दुसरा घटक आपल्याला ॲड करायचा आहे ती म्हणजे हळद फ्रेंड्स आपला चेहरा डागविरहित आणि निरोगी ठेवण्यासाठी झालेले इन्फेक्शन दूर करण्यासाठी हळद ही अत्यंत गुणकारी ठरते अशी ही चिमोटभर हळद आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आता तिसरा घटक आपल्याला घ्यायचा आहे मध आपल्या चेहऱ्यावर धूळ माती नाहीशी करून आपला चेहरा मऊ होण्यासाठी अत्यंत गुणकारी हा मध ठरतो असा हा दोन ते थे तीन थेंब मध आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आता फ्रेंड्स यामध्ये आपल्याला चौथा घटक ॲड करायचा आहे तो म्हणजे लिंबू लिंबू हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असून त्वचा कमी वेळेत क्लीन करण्यासाठी याचा उपयोग होतो परंतु फ्रेंड्स जर तुमची त्वचा अधिक सेन्सेटिव्ह असेल किंवा लिंबू तुमच्या चेहऱ्याला सूट होत नसेल तर या उपायामध्ये तुम्ही लिंबू वापरू नका अशा व्यक्तींनी गुलाब पाणी किंवा दही घेतले तरीही चालेल मी या ठिकाणी अगदी चार ते पाच थेंब या लिंबाचे घेत आहे आता पाचवा व अत्यंत महत्वाचा घटक म्हणजेच दूध सर्वप्रथम यामध्ये एक चमच साय घ्यायची आहे आणि साधारणपणे ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावता येईल एवढ्या प्रमाणामध्ये दूध देखील आपल्याला ॲड करायचं आहे आता फ्रेंड्स सर्वप्रथम हे सर्व घटक आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत फ्रेंड्स उन्हामुळे जर तुमचा चेहरा काळा पडला असेल तर आंघोळीपूर्वी अर्धा तास अगोदर फक्त साय किंवा कच्च्या दुधांनी जर आपल्या चेहऱ्यावर मालिश केली तर आपल्या चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत होते तुम्ही पाहू शकता आपले हे मिश्रण या ठिकाणी चेहऱ्याला लावण्यासाठी तयार आहे कधीही उपाय करण्यापूर्वी आणि उपाय करून झाल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा उपाय दिवसभरात फक्त एकदा आणि तोही आपल्याला रात्री करायचा आहे रात्री उपाय केल्यामुळे उपायाचा खूप चांगल्या प्रकारे फायदा आपल्या चेहऱ्यासाठी होतो अशा प्रकारे हे मिश्रण घेऊन आपल्या पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे गोलाकार आकारात कमीत कमी, कमी दहा मिनिट तरी आपल्याला मसाज करायची आहे आणि त्यानंतर दहा मिनिट आपल्याला आपला चेहरा सुकवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपला चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे यावेळी कोणत्याही प्रकारची साबण क्रीम आपल्याला लावायची नाही तर फक्त थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे फ्रेंड्स जर तुमचा चेहरा फक्त काळवणलेला असेल तर हा उपाय तुम्हाला सलग तीन दिवस करायचा आहे तीन दिवस उपाय केल्यानंतर तुमचा चेहरा अगदी गोरा सुंदर आणि फ्रेश होणार आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर नवरीसारखा ग्लो येणार आहे आणि जर तुमच्या चेहऱ्यावर वांग काळे डाग असतील तर यासाठी मात्र तुम्हाला हा उपाय नियमितपणे एकवीस दिवस करायचा आहे फ्रेंड्स नियमितपणे जर तुम्ही हो। हा उपाय केला तर तुमच्या चेहऱ्यावरील वांग काळे डाग नाहीशा होऊन तुमचा चेहरा अगदी गोरा पान सुंदर आणि तेजस्वी होणार आहे अशा प्रकारे फ्रेंड्स हा उपाय करा आणि आपल्या चेहऱ्याच्या सर्व समस्या नाहीशा करा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद